तंत्रज्ञानाच्या युगात पैशाचे व्यवहारही स्मार्ट होत आहेत कॅशलेसच्या जमान्यात मोबाईल ए टी एमद्वारे व्यवहार सुरू झाले आहेत परंतु वेगवेगळ्या युक्त्या लढवून सायबर चोरटे अनेकांना गंडवत असतात मागील चार महिन्यात ऑनलाईन फसवणुकीच्या तेरा तक्रारी सायबर सेलकडे आल्या आहेत तांत्रिक पद्धतीने त्या प्रकरणात तपास सुरू आहे कॅशलेस युगात पैशांचा व्यवहार करण्यासाठी ऑनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत या पार्श्वभूमीवर अनेक सायबर चोरटे सक्रिय झाले आहेत मोबाईलमध्ये व्हॉट्सॲप तसेच संदेशाद्वारे लॉटरी लागली किंवा कर्ज मंजूर झालेत अशा प्रकारचे आमिष दाखवले जाते याशिवाय ए टी एम कार्ड आणि क्रेडिट कार्डद्वारे बक्षीस लागल्याचे सांगून ए टी एम आणि क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती विचारून फसवणूक करण्याचे प्रकारही घडत आहेत सतर्कता बाळगणे गरजेचे असून असे आवाहन सायबर सेलने केले आहे